नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आता तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी लिखित कौशल्या या कादंबरीचा भाग सहावा गार्डन क्लबमध्ये मनु वाड बघत बसला होता मंजुनाथ वेळेवर येण्याची शक्यता नव्हतीच ना या नाटांना उशिरा येण्याचीच सवय असते पण मनु स्वतः काही उशिरा येऊ शकत नव्हता कारण मनूसाठी वाट बघत बसणं मंजुनाथला आवडलं नसतं एखाद्या संध्याकाळी दोघां जेवण व्हावं अशी मनूची इच्छा होती खर तर मनुनीच आमंत्रण दिलेलं होतं अर्थात मनूनं जरा कमी खर्चाच्या हॉटेलमध्ये नेलं असतं म्हणून कदाचित मंजुनाथनं गार्डन क्लबमध्ये व्यवस्था केली गार्डन क्लबचा खर्च मनूला परवडला नसता पण मंजुनाथ त्या क्लबचा सभासद होता त्यामुळे मनूनं तिथे खर्च करण्याचा प्रश्नच नव्हता गार्डनमध्ये एका कोपऱ्यात बसला होता आज कदाचित मनू जास्त स्कॉच पिणार होता कारण त्याची खाण्यावरची वासनाच उडाली होती आठवडा तरी झाला त्याची खाण्यावरची वासनाच उडाली आहे म्हणून एक नको ती गोष्ट करून ठेवली होती आठवड्याभरापूर्वी त्यांनी एका मराठी वृत्तपत्रात एक बातमी वाचली पोलिसांना अलिबागच्या जंगलात एका स्त्रीचं बेवारशी बेपत्ता प्रेत सापडलं बातमी वाचली आणि कसलाही विचार न करता मनू अलिबागला गेला उर्मिला बेपत्ता झालेल्याला आता कितीतरी दिवस झाले एवढ्या दिवसानंतर सापडलेलं प्रेत कसं असेल पण सांगता येत नाही ना समजा तिला कोंडून ठेवली आणि चार आठ दिवसापूर्वी ठार मारली असेल तो ओळखता येईल म्हणून मनु अलिबागला गेला होता धडपड करून ते प्रेत त्यांनी पाहिलं पण ते पाहण्याच्या लायकीच नव्हतं बेसुमार कुजलं होतं आणि मुंडक्याचा तर पत्ताच नव्हता त्यामुळे ती उर्मिला का काय का हे ओळखणं शक्य नव्हतं ते भयानक दृश्य तो गेले आठ दिवस विसरू म्हणता विसरू शकत नव्हता त्याच्या तोंडाची पार चव निघून गेली होती थोड्या वेळानं घाईघाईनं मंजुनाथ आला अत्यंत ताजा तवाना दिसत होता दोघेही जवळपास एकाच वयाचे मनू कदाचित एखाद दुसऱ्या वर्षाने मोठा असेल पण मंजुनाथ चालायला ला लागला ना की मनूला आपण झालो झालोय असं वाटायचं मंजुनाथची तडप विलक्षण दोन्ही खांदे हलवत उघड्या कोटाचे पंख फुलवत तो वेगानं आला गार्डनमधनं येताना आपापल्या टेबलापाशी बसलेल्या स्त्री पुरुषांनी आपली आपली संभाषणं थांबवून त्याच्याकडे वळून पाहिलं लोक आपल्याला असं बघतात ही जाणीव मंजुनाथला सुखावट वाटत होती काही क्षण तो टेबलाशी उभा राहिला भोवताली वळून पाहिलं चेहऱ्यावर एक प्रकारचा छुपा आनंद होता नकळत त्यांनी आपल्या चाहत्यांना आपलं दर्शन घेऊ दिलं आणि बसता बसता म्हणाला सॉरी सॉरी माय फ्रेंड आय एम राधर लेट एका विशिष्ट शैलीनं त्यानं कोटाची बाही सरकवून घड्याळ पाहिलं आणि म्हणाला ओ बराच उशीर झाला की अरे तू घरून आलास का स्टुडिओतून आलास नाही घर नच ना आलो कौशल्य नाही आली का नाही ती नाही आली मला भीती वाटत होती ती येते म्हणते का काय कौशल्य का। आली असती ना तर मोकळेपणानं बोलता आलं नसतं हे बघा ती येते म्हणाली नाही मी सुद्धा येणार का हे विचारलं नाही कुठे निघालास ते विचारत होती का ती नाही रे हल्ली काही दिवस गप्प गप्प असते ती वैजयंती नाटकाच्या तालमी सुरू आहेत का नाही आहेत आणि कौशल्यालाही खास इंटरेस्ट नाही आहे मला सुद्धा वेळ नाही आहे नव्या प्रॉडक्शनची जमव चालू आहे त्यात वेळ जातो कथा कोणाची घेतली आहेस घेतली आहे कुठे सगळं ठरायचं आहे तू देतोस का कथा ओ हे बघ तुझी कॅरेक्टर मध्यवर्ती धरून मी एक दीर्घ कथा लिहिली आहे कदाचित त्याच्यावर नाटकसुद्धा लिहीन मागे पुढे नाही नाही आणून ना तू कल्पना चांगली आहे माझ्यावर पिक्चर काढणं सानियाला सुद्धा आवडेल सानिया प्रोड्युसर नाही को प्रोड्युसर मी आणि सानिया दोघं प्रोड्युसर कौशल्या काम करणार का त्याच्यात हे रे त्याला काय कळतंय मंजूनाथ झिडकरल्यासारखा बोलला ते मनूला आवडलं नाही झुंजारराव नाटकात कौशल्यानं फार सुंदर काम केलं होतं आणि कौशल्याला सिनेमात सुद्धा चमकण्याची इच्छा होती वेटरनं स्कॉचचे ग्लास आणून ठेवले मंजूनाथनं आपला ग्लास उचलला आणि चेअर्स म्हणत ओठाला लावला मंजुनाथ बोलत होता पण त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी आहे असं मनूला सारखं जाणवत होतं मी काय म्हणतो मंजुनाथ कौशल्याला सिनेमात काम करायची इच्छा आहे एकदा चान्स देऊन पाहायला काय हरकत आहे नाही रे सभ्य बायकांसाठी ते जग चांगलं नाही आहे क रे नाही एकदा त्या शिरली ना कौशल्या की मग नियंत्रण ठेवणं कठीण जाईल खूप प्रलोभनं असतात रे तिथे गैरफायदा घ्यायला लोक नुसते टपलेले असतात म्हणूला आतल्यात गंमत वाटली मंजुनाथ जे स्वत करत होता तेच नेमकं कौशल्याच्या बाबतीत टाळायला बघत होता आणि तुला खरं सांगतो बरं का म्हणू की सानियाय ना सानिया खूप देखणी आहे अभिनय सुद्धा सुरेख करते माझे आणि तिचे दोन पिक्चर हिट गेले त्यामुळे थोडी प्रॉमिनन्समध्ये आली आहे नाही पण तुमचे रुमर्स सुद्धा जोरात उठलेत बरं का मंजुनाथ एकदम हसला आणि म्हणाला अरे फिल्म मी वर्ड आहे हे फिल्मी वर्ल्ड मध्ये ना तोटा काय आणि पेपर्स तर रुमर्सवरच जागतात मनुचे काही क्षण बोलू का बोलू नको या संघर्षात गेले मग धीर करून तो म्हणाला एक गोष्ट मनात आली आहे बोलू का अरे बोल ना बाय ऑल मीन्स हे जरा मंजुनाथ तोल सुटल्यासारखा मोठ्यानं बोलला एकदम घुमटात घुमल्यासारखा आवाज आला हे बघ माझं असं मत झालं आहे की या नुसत्या रुमर्स म्हणजे अफवा नाही आहेत काहीतरी सत्यतेचा अंश आहे त्याच्यात मंजुनाथ एकदम निगरगट्टासारखा हसला आणि म्हणाला हे ती माझी मैत्रीण आहे आम्ही खूप जवळ आलो आहे हेही खरं आहे फक्त मैत्री अरे प्रेमा कातर ती प्रोडक्शनमध्ये अर्धा पैसा घालती आहे मला वाटतं मंजुनाथ तीच गोष्ट रिपीट होणार आहे म्हणजे अरे जे उर्मिलेच्या बाबतीत जे कौशल्याच्या बाबतीत झालं तेच कौशल्य आणि सानिया यांच्या बाबतीत होणार कुणावर तरी अन्याय होणार हे मंजुनाथला अनपेक्षित होतं की काय कोण जाणे काही क्षण तो काही बोललाच नाही मध्येच एकदम जाग आल्यासारखा म्हणाला अलिबागला कशाला गेला होतास रे तू एकदम बेसावध असताना तोंडावर काहीतरी आपटावं तसा तो प्रश्न मनूच्या तोंडावर आदळला स्कॉच चा एक घोट घेण्याचा निमित्त करून त्यानं थोडा वेळ काढला आणि म्हणाला तिथे लेखनासाठी निवांत जागा मिळते का ते बघत होतो त्याला ही थाप वाटली की का काय ते कळलं नाही पण मंजुनाथ काही क्षण काही बोलला नाही त्याने दोन्ही हातात धरलेला ग्लास गळा जोरानं आवडल्यासारखा धरला होता नाही मनुला तरी तसं वाटलं तो त्याच्याकडे बघत राहिला त्याचं लक्ष नव्हतं तो ग्लासात आपलंच प्रतिबिंब बघत होता बऱ्याच वेळानं तो एकदम गळून गेल्यासारखा बसला कसले तरी मागच्या विचारात गळून गेल्यासारखा गेला आणि धीर गंभीर आवाजात म्हणाला मी कधी कधी स्वतःशी एकटा बसून असतो ना म्हणू तेव्हा मला सुद्धा वाटतं की कोणावर तरी अन्याय होतोय पण माझा काही इलाज चालत नाही रे खरं सांगतो कौशल्या खरोखर खूप चांगली आहे ती खरीखुरी वैजयंती आहे पण दुर्दैवानं मी मात्र रत्नाकर नाही मी कोण आहे तेच मला कळत नाही खरंच मीच मला अनोळखी आहे हे बघ हे बघ मंजुनाथ तू रूपानं देखणं आहेस तब्येतीनं धडधाकट आहेस उधळण्यासाठी तुझ्याकडे मजबूत पैसा आहे पण ही तीनही नक्षत्र ना कधी एकत्र येऊ नयेत हे ऐकून मंजूनाथ काहीसा कष्टी झाला थोडासा व्हायता गेला हे बघ तू पुढे काय सांगणार आहेस ते ठाऊक आहे मला मला सगळं कळतंय रे म्हणू पण वळत नाही आय ट्राय टू स्टे इंटरेस्टेड इन माय वाईफ बट आय कांट आय गेट डॅम पोड तीच एकच गोष्ट वर्षानुवर्ष म्हटली ना की आय गेट डॅम बोर्ड मग मला ती गोष्टच नकोशी होते हे बघ हे बघ मंजूना तुला एक सांगतो तु। बायका खूप असतात रे पण बायको एखादीच असते जगातल्या सर्व नात्यात श्रेष्ठ नातं असतं ना ते नवरा बायकोचं आयुष्याच्या कसोटीच्या सर्वक्षणी पाठीमागे उभी असते ती बायको बाई नाही बघे हे सगळं समजू शकतो मी पण वर्षानुवर्षे एका बायकोबरोबर वर वर, एका छपराखाली छे 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 चे या लग्नाच्या वाढदिवसांच्या जाहिराती वाचतो ना मी मे सिल्वर टर्न टू गोल्ड मे गोल्ड टर्न टू डायमंड अरे 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 मला या असलेल्या लोकांची तोंड बाग सुद्धा बघावीशी वाटत नाहीत हे बघ हे बघ मंजुनाथ ती सगळी माणसं सुखी असतील असं मी नाही म्हणत पण शारीरिक सुखासाठी सुद्धा स्वैराचार करणारे सुखी होतात असं नाही उलट सुखी होत नाहीत हा अनुभव आहे त्यांचा होतो भ्रमनिराश आणि मग शेवटी शोकांतिका होते मंजुनाथ ऐकता ऐकता एक एक ता एक ता एकदम ताड झाला गार्डनमध्ये दिवे लुकलुकत होते बाकी अंधार होता त्या अंधारात शोध घेतल्यासारखा तो मनूच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला शोकांतिका स्वतःशीच पुटपुटला काही न समजल्यासारखा हे बघ उदाहरणार्थ तुमचे बापूराव बापूराव ओळख नसल्यागत कोण बापूराव असं तो विचारील असं मनूला वाटलं मंजुनाथचे डोळे मद्यामुळे चांगलेच तारवटले होते काय केलं काय बापूरावांनी तुझ्या कानावर नाही आलं का नाही रे वृद्धाश्रमात एका म्हातारीला धरली म्हणे हो असं म्हणत तो मंजुनाथ तोल सुटल्यासारखा हसत राहिला इतका की आजूबाजूचे लोक बघायला लागले पण मंजुनाथला त्याची तमा नव्हती तो म्हणाला <laughs> या बाबतीत बापूरावांचा हात धरणारा कोणी नाही हा बघता बायकता बायकांना कटवतात ते त्यांनी दोन्ही हातांचे तळवे बराच वेळ झांजा वाजवल्यासारखे एकमेकांवर घासले मनातनं सुखावला होता तो मनुना उठण्यासाठी धडपड केली म्हणाला हे बघ आता उठतो मी अरे जेवण अरे जेवायची इच्छाच नाही असं म्हणत तो उठला उठता उठता म्हणाला मला माफ कर बरं का मंजुनाथ मी आज जरा प्रमाणाच्या बाहेर बोललो मंजुनाथ उठला मनूचा हात हातात घेत म्हणाला एव्हा मनू मी तुला मनापासनं सांगतो तू ना माझ्या दुसऱ्या मनासारखा आहेस ऑल्टर ऑल्टर माय ऑल्टर इगो बराच वेळ जीभ जड झाल्यामुळे त्याला इंग्रजी शब्द नीट उच्चारता आला नाही तो हसला आणि म्हणाला ऑल्टर इगो आहेस तू माझ्या दुसऱ्या मनासारखा मला सावरणारा माझ्यातल्या विवेक जागृत करणारा माझ्या आत्मिक शक्तीचं तू बाह्य रूप आहेस म्हणू मी एकटा असलो ना की माझ्या मनात जे जे विवेकाचे ध्वनी उमटत ते सगळे मी तुझ्या तोंडून ऐकतो मग बरं वाटतं मला बोलता बोलता ते गार्डनच्या बाहेर आले होते मंजुनाथ जे म्हणाला ते ऐकूनही मनूला धन्यता वाटली मध्यरात्र होत आली होती बाहेर टॅक्सी उभ्या होत्या अर्थी तुला घरी पोचवतो असं मंजुनाथ म्हणाला नाही अर्थी त्याला दुसरीकडे कुठेतरी ते जायचं असणार हे मनूच्या लक्षात आलं तो एका टॅक्सीत बसला मंजुनाथ आपल्या मोटारीकडे वळाला तो बोलला नाही म्हणूनही विचारलं नाही पण म्हणून ओळखलं तो आता सानियाच्या घरी जाणार होता एवढ्या रात्री बऱ्याच दिवसांनी मनू शिवानंदाच्या घरी गेला शिवानंद बाहेरच्या बाकड्यावर प्रेतासारखा पडला होता अंगावर एक पातळ अर्धी चड्डी आणि बनियन त्या बनियनला फारसा अर्थ नव्हता अंग झाकायला त्याचा उपयोग होत नव्हता गळ्याचं एक आणि हाताची दोन अशी तीन भागदाड भरमसाठ मोठी होती त्यातून शिवानंदाचं सगळं शरीर दिसायचं उन्हातानानं करपून गेलेलं त्याला शुद्धच नव्हती तो मोठ्यानं घोरत होता डोळे अर्धवट उघडे होते पण तो तिथे पाडला होता याचं कोणाला काही सोयर सुतकच नव्हतं एखादं बोचकं कोणीतरी तिथे टाकला असावं तसा तो पाडला होता रेखा घरच्या वेशात होती मनूला बघून पुढे आली आणि समोर बसली शिवानंद पाडला होता त्याचे शेजारी अंग सैल करून बसले बऱ्याच दिवसांनी आलात रेखा मनूला म्हणाली हो ना हल्ली यायला वेळच झाला नाही शिवाय इथं यायचं म्हणजे ब बोलता बोलता तो चाचरला शिवानंद अशा अवस्थेत असतो की इथं येणं नको वाटतं असं त्याला म्हणायचं होतं पण ते आधीच ओळखून रेखा म्हणाली काय करायचं आपलं दुर्दैव म्हणायचं आणि गप्प बसायचं मला तर आता यांचं काही वाटतच नाही यांचं अस्तित्व विसरून मी माझ्या कामाला लागते बोलता बोलता ती पाय हलवायला लागली तेवढे शारदा आली धावत आणि तिने तिच्या मांडीवर थपकल मारली तिला पाहून मनूला हसू आलं ती पूर्ण नागडीच होती ती पाच सहा वर्षांची झाली होती वयाच्या मानानं थोराड दिसत होती आणखीन दोन चार वर्षांनी ती मोठी बाई दिसली असती मनूच्या पुढे ती नागडी आली पण रेखानं तिला दाटावलं नाही हा नागवेपणा सगळ्यांच्या अंगवळणी पाडला होता पण शारदेचे डोळे आणि कपाळ ठळकपणे मंजुनाथाची आठवण करून देत होते तुमचा हा शंतनू कसा आहे बरोय बरोय एकदा घेऊन या ना मीराला इथे यायचं यायचं कितीतरी दिवस चाललंच आहे फक्त असं म्हणू म्हणाला पण ते उगाच शिवानंदाचं घर आणि मंजूनाथाचं घर दोन्ही घरी जाणं मीरा टाळायची रेखाचं तोंडही बघावं असं तिला कधी वाटत नसे तिथे भेटण्यासारखी एकच बाई ती म्हणजे रामाबाई दरवाजा उघडा होता तेवढ्यात ते दरवाज्यात ते येऊन एक व्यक्ती उभी राहिली पासष्ट ते सत्तर वय असावं प्रकृतीनं खंगलेली गालफाडं बसलेली डोळे काहीतरी नवल पाहत असल्यासारखे विस्फारलेले ओठ मिटलेले पण ओठात चौकस हसू दोनही खांदे कानाकडे वर सरकलेले उंची मध्यम कोण त्यांच्या दिशेनं मनुचा पुढा होता त्यानं विचारलं ते काही बोलले नाहीत एक पाऊल आत आले रेखानं मागे वळून बघितलं तिनंही पाहिल्या क्षणी ओळखलं नाही पण दुसऱ्या क्षणी ओळखलं एकदम तिरस्काराची भावना तिच्या चेहऱ्यावर उमटली ही पिढा आज कुठनं आली मनूच्या कानात पुटपुटल्यासारखी ती पुटपुटली आणि उठून आत आली ती आत येता येता रमाबाईंनी चौकशी केली कोण आहे ग बापूराव एवढंच थुंकल्यासारखं ती बोलली आत गेली आग लागो तोंडाला इथे कशाला आलाय मी आला रमाबाई फडफडत म्हणाले बापूराव अगदी सराईतासारखे सारखे सहजपणे आत आले आणि कोचावर बसले त्यांच्या हातात पत्र्याची आखूड बॅग होती ती त्यांनी बाजूला ठेवली मनूकडे पाहिलं ओळख असल्यासारखं दाखवत ते मनूकडे बघून हसले ओठ गच्च आवळून हसण्याची त्यांची चमत्कारिक पद्धत होती हसताना डोळे आणखीन विस्फारले होते डोळ्याभोवतीच्या सुरकुत्या सूर्यकिरण फाकल्यासारख्या दिसत होत्या तुम्ही त्यांनी हाताची तर्जनी वर उचलून ते काहीतरी आठवायला लागले मी म्हणू मनु दीक्षित 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 नो आय नो यू आर दीक्षित घायाळ पक्षासारखे ते डोळ्यांची उघडझाप करायला लागले अजून ते गच्च मिथलेल्या ओठांनी चोरटा हसत होते मनुचा अंदाज घेत होते मंजूचा मित्र हो बरोबर आहे न आहे नय न पैसे मागण्याआधी एखादा कांगाल माणूस जसा अपेक्षेनं बघत राहतो ना तसे ते बघत राहिले क्षणभर तर ते पैसे उसने मागतील या भीतीनं मनूच्या छातीत धडकी भरली पण त्याने काही मागितलं नाही मंजू भेटला होता हो भेटतो वारंवार बारा आहे उत्तम आनंद आहे आनंद तुम्हाला त्याची काही पत्र वगैरे नाही का तेच नाही आणि आमचा तरी एके ठिकाणी पत्ता असतो कुठे आत्ता कुठनं आलात गाणगापूर एवढं बोलून विस्फारलेल्या डोळ्यांनी ते मनूकडे बघत राहिले आपण सांगितलेलं मनूला खोटं वाटलं का काय याचा अंदाज घेत पाहावं तसे पाहत राहिले गाणगापूरला वृद्धाश्रम आहे धर्मशाळा आपल्याला सगळं चालतं हसता हसता त्यांनी दोन्ही खांदे खानाच्या पाळ्यांना चिकटवले पण हसताना त्यांनी एकदाही तोंड नाही उघडलं तंबाखूच्या गोळीसारखं तोंडात काहीतरी होतं आणि ते सारखं चगळत होते ते रेखानं दोघांसाठी चहा आणि फराळ आणला तसे उठून हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेले वय झालं होतं पण हालचालीत स्प्रिंग बसवल्यासारखा चटपटीतपणा होता त्यांची पाठ वळताच रेखा म्हणाली आता चपात्या बुडवून माझे खांदे मोडणार एका वेळेला आठ आठ चपात्या खातात आणि हा एवढा भाज जेवतील तिने दोन्ही हात पसरले हे सांगताना तिने आवाज मारला नाही ती मोठ्यांदा बोलली हे बापूरावांनी ते ऐकावं अशी बहुधा तिची इच्छा असावी खाणार म्हणजे काय ग खातील खूप आपण वाढायच्याच नाहीत एवढ्या चपात्या काय करतील करून करतील काय सांग मग बरे तोंड घेऊन जातील रमाबाई तुच्छते ना म्हणाले तुमच्या मित्राला म्हणावं तुमच्याकडे नेऊन ठेवा मंजू हो काय झालं एवढा मोठा आहे कुठेतरी राहतील एका खोलीत घरी आचारी आहे पोळ्याला आटायला एवढ्या तोंडावरचं पाणी निपटत बाबूराव आले तोंड पुसायला त्याने कोणी नाही दिला नाही हातरुमाला ना तोंड खरवडत ते आले रेखाचं बोलणं त्यांनी ऐकलं असावं पण त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही फरक नाही दिसला ते निगरघट्टपणानं बसले आणि फराळावर हात मारायला लागले रेखानं एकाच मोठ्या डिशमध्ये दोन लाडू दोन चाकल्या आणि चिवडा असा दोघांसाठी फराळ ठेवला होता एक लाडू संपल्यानंतर दुसऱ्या लाडवाला हात घालत बापूरावांनी विचारलं तुम्हाला लाडू आवडत नाही वाटतं मनूच्या उत्तराची त्याने वाटही पाहिली नाही दोन्ही चकल्या कुडूमकुडूम आवाज करत खाल्ल्या आणि डिश हातावर वाकडी करत चिवडा सगळा हातात गोळा केला त्यातला एखादा पदार्थ म्हणून खाल्ला असता पण बापूरावांचं खाणं बघता बघता तो स्वतः कायचं विसरूनच गेला बराच वेळ बापूराव रुचीनं चिवडा चघळत होते रेखा त्यांच्याकडे बघत प्रतिक्रियेसाठी मनूच्या तोंडाकडे पाहत होती तेवढ्या छोटी शारदा धावत बाहेर आली छोत अरे आज चाल बाहेर रमाबाई तिच्या अंगावर खेकसली शारदा पटकन हात पळाली रमाबाईनी त्या पोरीला बापूरावांपासनं दूर पिटाळलं हे मनूच्या लक्षात आलं बापूरावांच्याही ते लक्षात आलं असावं पण त्यांच्या चेहरेपट्टीत कसलाही बदल नव्हता एकाच विशिष्ट पद्धतीचा हसू होतं तोंडावर काही वेळानं त्यांचं लक्ष शिवानंदाकडे गेलं आ कोण कोण झोपलाय कोण हा त्यांनी शिवानंदाला ओळखलंच नाही त्याचं तोंडही बावळ्यात खुपसलेलं होतं त्यामुळे ते दिसत नव्हतं या कपड्यात शिवानंद दिसेल इतका मरतुकडा झाला असेल याची बापूरावांना कल्पना नव्हती शिवानंद आनंद त्यांना आश्चर्य वाटलं पण चेहरा ओठ आवळून चोरट हसल्यासारखा आजारी होता मय हो पितो पितो फार पितो टू बॅड टू बॅड त्यांनी डोळे विस्फारले खूप विस्फारले आणि आपण हे काय बघतोय अशा पद्धतीनं ते शिवानंदाकडे टक लावून बघत राहिले स्वतःशीच शिच पुटपुटल्याप्रमाणे म्हणाले अंकुश हवाच हत्तीला सुकाणू हवेच नौकेला अंकुश हवाच हत्तीला सुकाणू हवेच नौकेला कविता म्हटल्यासारखे ते या दोन ओळी म्हणत राहिले म्हणू रमाबाईने हाक मारली आणि ती उठून आतल्या खोलीत गेली मनू मागोमाग गेला हे काय ऐकतोय मी कुकतोय अरे हे सानिया कोण आहे पेपरमध्ये तिच्या बातम्या येतोय आता कौशल्याचं काय होणार हो त्याला कोण सांगणार त्याला नाही रे पण तिला तरी दुर्दैव आहे ती तरी आता काय करणार रमाबाई नुसती मनुच्या तोंडाकडे पाहत राहिली तिला काही सुचत नव्हतं मग तोंडावर पदर घेत पुटपुटल्यासारखी म्हणाली ही पिढाच कुठे आली एवढ्या वर्षांनी बापूराव सात आठ वर्षांनी आले होते मंजुनाथच्या लग्नाला इथे होते त्यानंतर कुठे गेले त्याचा पत्ता नव्हता अजून कुठे कुठे आहेत असं आए ऐकू यायचं अगदी अलीकडे शिंगणापूरच्या वृद्धाश्रमात होते असं ऐकलं होतं पण आत्ता गाणगापुरावून आलो असं म्हणाले पायांना भिंगरी असलेल्या माणसाचं काही सांगणं कठीण त्याला का नाही रे सांग तू कुणाल त्या तुझ्या मित्राला काय सांगू म्हणावं ही पिढा तुझ्याकडे घेऊन जा मोठा बांगला आहे तुझा ठेव कुठेतरी बसेल कौशल्यशी चाळे करत मनू खाली मान घालून स्वतःशी पुसटचा हसला पण ही पिढा इथे नको रमाबाई ठामपणे म्हणाली तेवढ्या शारदा उड्या मारत आली तिला रमाबाईनं झडप घालून ओढली आणि तिला दटावीत म्हणाली ए बा तू जर अशी नागडी बाहेर गेलीस ना गे तापलेली पळी मांड्यावर डागेन अगं जा शारदा कपडे घाल असं फिरू नये बाळा मनुनी तिला समजावलं पण तिच्यावर कसलाही परिणाम नाही झाला तिच्या आईने सांगायला नको हे पण तिचं लक्षच नाही असं म्हणत रमाबाई उभी होती ती खाली बसली मी निघतो मी सांगतो मंजू नाथाला त्याला यांना आपल्याकडे ठेवायला हरकत नाही असं म्हणत मनू जायला वळला पण तोही येत राह रे येत रहा जात रहा। रमाबाई म्हणाली आणि मनू वळाला बाहेर पडला मित्रांनो हा सहावा भाग इथेच संपला सातवा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर ऐकत राहा जयवंत दळवी लिखित कौसल्या कादंबरी धन्यवाद